नागपूर मध्ये कोरोनाची नवी लाट, 24 तासात कोरोनाचे 509 रुग्ण, दिवसभरात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने करावी साजरी, राज्य सरकारचे शिवप्रेमींना आवाहन, राज्य सरकारकडून निर्बंध काहीसे शिथिल। सर्वसामान्यांना रेल्वे सुरू होऊनही कोरोना आटोक्यात, 15 दिवस कोरोनाला उतरती। वर्धा जिल्ह्यात 75 विद्यार्थी कोरोना बाधित, वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता। राज्यात 3,297 नव्या कोरोना बाधितांची नोंद, आतापर्यंत 19,70,053 जण झाले कोरोनामुक्त। कोरोनाचे निर्बंध केले सैल, राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभांचं आयोजन करण्यास परवानगी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। जय महाराष्ट्र, मी मनोज भोयर। जय महाराष्ट्रनं टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमातनं गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना संदर्भातली जनजागृती केली। शासनाच्या सर्व नियमांचं पालन कसं करावं हे ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, कारण ग्रामीण भागामध्ये कोरोना संदर्भात माहितीचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि लोकांचे अनेक ठिकाणी हालही झाले। आरोग्य व्यवस्थेतले कच्चे दुवे दाखवून देण्याचा प्रयत्नही या टार्गेट कोरोना या कार्यक्रमात झाला आणि महाराष्ट्रात या कोरोनावर मात करण्यासाठी जे लढवय्ये आपल्याला काम करताना दिसले त्यांची प्रामुख्यानं नोंद घेतली। इतकंच नव्हे, या राज्यामध्ये सामाजिक संस्थांचा एक मोठा प्रदीर्घ इतिहास आहे। या सामाजिक संस्था या कोरोना काळात तगल्या कशा, त्यांनी नेमकं काय काम केलं, सामाजिक योगदान कोणतं दिलं, या संस्था टिकवण्यासाठी आणि तगण्यासाठी त्यांनी कोणते विशेष प्रयत्न केले आणि हे करत असताना या सगळ्या महामारीवर मात करण्यासाठी त्यांनी कोणतं महत्वाचं पाऊल उचललं आणि लोकांना कशी मदत केली। अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा, अनेक सामाजिक संस्थांचा परिचय या निमित्तानं करून दिला गेला। सामान्यातल्या सामान्य माणसांनी या कोरोनावर मात करण्यासाठी स्वतःहून पुढाकार कसा घेतला त्यांची ही ओळख मुलाखतीच्या माध्यमातून सातत्यानं या कार्यक्रमात आम्ही करून देत राहिलेलो आहे। अर्थात आता या कार्यक्रमाचा शेवट करण्याची वेळ आली आहे, पण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही संपला नाही आणि त्या संदर्भातलं जे योगदान आहे जय महाराष्ट्राचं ते अव्याहतपणे सुरू राहणार आहे। कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न राज्य सरकारतर्फे, अनेक यंत्रणांतर्फे, संस्थांतर्फे अजूनही सुरू आहे, त्याला आम्ही अजूनही साथ देत राहणार आहोत। पण हा जो कार्यक्रम गेल्या अनेक महिन्यांपासून जय महाराष्ट्रनं सुरू ठेवला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या सर्व योजनांसोबत आम्ही राहण्याचा प्रयत्न केला, सामाजिक संस्थांसोबत राहण्याचा प्रयत्न केला, अनेक डॉक्टरांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि आता लसीकरणाची प्रक्रियाही वेगानं पुढे जात असताना सुद्धा त्याच्या बातम्या या राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या आम्ही तुम्हाला सातत्यानं पोहोचत राहिलो आहे। त्या इतर आम्ही आपल्या बुलेटिनमधनं त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, तुम्हाला अनेक वेगवेगळी माहिती देत राहू आणि तुमच्या चांगल्या कामाची नोंद सुद्धा जय महाराष्ट्रवर या निमित्तानं पुढेही घेत आम्ही राहू असं आश्वासन देतो आणि सुरुवात करतो कोरोनाच्या सुपरफास्ट बातम्यांना। गेल्या वर्षभरापासून कोरोनानं संपूर्ण जगाला हादरवून ठेवलाय, आता कोरोनावरील लसही उपलब्ध झाली आहे। भारतातही लसीकरणाला सुरुवात झाली, अनेकांना लस देण्यात आली। लस उपलब्ध झाल्यानं नागरिकांमध्ये बेफिकरी वाढली आहे, अनेक जण विना मास्क कोरोना नियमांचं पालन करत नसल्याचं चित्र आहे, त्याचा विपरीत परिणाम आता दिसायला लागलाय। नागपूरमध्ये कोविड 19 नव्यानं लाट आल्याचं दिसतंय, 24 तासात कोरोनाचे 509 रुग्ण आढळले। नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 509 रुग्ण आढळून आल्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे। दिवसभरात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय,
यात शहरातील आणि ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्याभरात नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील एका शाळेतील शिक्षकाला कोरोना झाल्याचं स्पष्ट झाल्यामुळे शाळा बंद करण्यात आली. पुणे महापालिकेने गेल्या महिन्यात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी योग्य त्या खबरदारी घेण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर शाळा सुरू झाल्या. मात्र आता शिक्षकांनाच कोरोना झाल्यानं ती शाळा तातडीनं बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय. शाळेतील इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले असून त्या शिक्षकांना 14 दिवस क्वारंटाईन केले गेले आहे. दुसरीकडे 150 विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवलं जात असून लक्षणे आढळल्यास त्यांचीही चाचणी केली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यात सातेफळ मार्गावरील निवासी शाळेमध्ये तब्बल 75 विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले. कोरोना चाचणीत इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी बाधित झाल्यानं वर्ध्याच्या आरोग्य यंत्रणेसमोर प्रश्न उपस्थित झालाय. हिंगणघाट येथील स्पंदन या निवासी होस्टेल शाळेतील 247 विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी गुरुवारी केली गेली. त्यात 75 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले. शाळेत एक कर्मचारीही बाधित झाले. यामुळे आता शाळा बंद करण्याच्या मार्गावर प्रशासन आहे. या संदर्भात लवकरच जिल्हा प्रशासन निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण का वाढले याची कारणं सांगतायत डॉक्टर अविनाश भोंडवे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे ते माजी अध्यक्ष आहेत. या कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, सूचना केल्या. जनजागृतीमध्ये त्यांचंही महत्वाचं योगदान आहे. ऐकूयात त्यांनी या कारणांचा अभ्यास केला, काय नेमके कारण आहेत महाराष्ट्रामध्ये हळूहळू कोरोना वाढत असण्याचे. मागच्या महिन्यात किंवा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली. महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा अनेक ठिकाणी सभा घेतल्या. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग हे पाळलं गेलं नाही, गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये निश्चितच याचं संक्रमण वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आणि शहरात सुद्धा लग्न समारंभ आणि इतर समारंभांची संख्या वाढत चाललेली आहे. 50 मर्यादा असतानाही त्याहीपेक्षा जास्त काही लग्न समारंभात 500 ते 1000 व्यक्ती किंवा त्याहीपेक्षा जास्त व्यक्ती हजेरी लावून जातात. ही सर्व जी कारणं आहेत त्याचबरोबर त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये याचा संख्या वाढत चाललेली आहे. महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अशी आहे की कदाचित तिथे हॉटस्पॉट निर्माण होत आहेत अशी शक्यता आहे. शहरी भागामध्ये आता मुंबईमध्ये सुरू झालेले लोकल्स किंवा ठिकठिकाणचे जे काही प्रवास आहेत हे मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर 27 जानेवारीपासून शाळा सुरू झाल्या, आता 15 फेब्रुवारीपासून कॉलेजेस सुरू होतील. या सगळ्याचा त्याच्यामध्ये निश्चितच भर पडणार आहे. ही वाढती गर्दी ही निश्चितच या रुग्णांच्या संख्येला निश्चितच कारणीभूत ठरते. कोरोनाचा आलेख हा उतरला सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतपासून उतरत तो आता खाली आलेला, परंतु तो शून्याकडे आलेला नाहीये. असे आलेख हे अधूनमधून खाली वर होत असतात. जर आता तो वर जातोय, फक्त तो अशा मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने वर गेला तर पुन्हा मग दुसरी लाट येण्याची शक्यता असते. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत, या प्रतिबंधक उपाय जे आहेत हे पाळलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे गर्दीही केली नाही पाहिजे. लग्न समारंभावर आणि एकत्र येण्यावर थोडीशी मर्यादा घातली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रवास आणि लोकल्स यामध्येही सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता, त्याचप्रमाणे मास्क हे कंपल्सरी सर्वांनी वापरलेच पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर सध्याची जी वाढती रुग्णसंख्या आहे हे एक मोठं चिंतेचं कारण आहे, परंतु त्याच्यावर आपण इलाज करू शकू. 19 फेब्रुवारी रोजी राजभरात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणानं साजरी करावी असं आवाहन करत राज्य सरकारनं शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जारी केली. त्यात काही निर्बंध घालण्यात आले होते. यावरून भाजपानं ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर राज्य सरकारनं एक पाऊल मागे टाकलं असून आज नव्यानं नियमावली जाहीर केली आहे. आधी फक्त 10 जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती, पण आता 100 जणांना परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईत कोरोना आटोक्यात आल्याचं समाधानकारक चित्र असून गेल्या 15 दिवसांपासून दररोज होणाऱ्या 16,000 चाचण्यांच्या तुलनेत सरासरी 3% म्हणजेच केवळ 480 रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीच्या काळात मुंबईत कोरोना वाढत असताना चाचण्यांच्या तुलनेत तब्बल 30-35% पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. दरम्यान मृतांचा आकडाही चांगलाच कमी झाला असून गेल्या 10 दिवसात 3 वेळा आणि 4 मृतांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे 1 फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू झाल्यानंतरही मुंबईत कोरोना आटोक्यात आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. अचानकपणे रुग्णसंख्या वाढण्यामागे काय कारण आहेत याचा तपास सध्या सुरू झालाय. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांकडे झालेलं दुर्लक्ष यासाठी कारणीभूत मानलं जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 23,835 बाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये 1,948 कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात गुरुवारी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असल्याचं दिसून आलं. राज्यभरात गुरुवारी 3,297 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 6,107 जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. याशिवाय 25 रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद केली गेली आहे. कोरोनाच्या तत्वांचं पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचं आयोजन करण्यास सरकारनं परवानगी दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोरोना कमी झाल्यानं जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरू करण्यास संमती देण्यात आली होती, पण दरम्यानच्या काळात नव कोरोना विषाणू आढळल्यानं दक्षता म्हणून ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये 2,000 ही एका दिवसाची कोरोनाबाधितांची नोंद असताना हा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये आता गुरुवारचा जो आकडा आपल्या हाती आलाय तो आकडा आहे 3,000 पर्यंत. याचं कारण डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या आणि काही ठिकाणी कार्यक्रमामध्ये कोरोनाचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे अचानक महाराष्ट्रात काही ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या काही जिल्ह्यांमध्ये वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ही संख्या आटोक्यात ठेवण्याचं काम गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यानं महाराष्ट्रात होत होतं. डॉक्टरांनी मोठं योगदान दिलं, खास करून तालुका स्तरावर डॉक्टरांनी खूप उत्तम काम करून त्यांच्या कर्मचाऱ्यांनी उत्तम योगदान देऊन कोरोनाला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. ही जबाबदारी आपल्याला पुन्हा एकदा पाळायची आहे जेणेकरून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ही शेवटपर्यंत नियंत्रित राहील. या टार्गेट कोरोनाचा कार्यक्रमाचा शेवट करताना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र तमाम त्या सगळ्याच लोकांचे धन्यवाद देऊ इच्छिते ज्या लोकांनी एक मोठं सामाजिक योगदान देऊन कोरोनावर मात करण्याचे सातत्यानं प्रयत्न सुरू ठेवले होते. ते लोक, ते सामाजिक कार्यकर्ते, अनेक असे डॉक्टर, त्यांचे कर्मचारी, खास करून पोलीस सुद्धा या कार्यक्रमात सातत्यानं सहभागी होत होते, आपले अनुभव सर्वांसमोर मांडत होते आणि त्यामुळे अनेकांना काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि कोविडवर मात करत असताना त्यांनी अजिबात आपली हिंमत खचू न देता लोकांना मदत ते करत राहिले. त्यामुळे सर्वांचे एकदा पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद मानतो. धन्यवाद.